सत्र अदालत ने नरधम के एक लड़के को अपनी मां से बलात्कार करने के जुर्म में उम्र कैद और 5,000 रुपए के जुर्माने की सजा सुनाई है। न्यायाधीश एएम देशमुख ने गुरुवार को यह फैसला किया। घटना वाठोड़ा थाने की है। आरोपी लड़का 32 साल का है और पेशे से मजदूर है। वह शादीशुदा है। हालांकि उनके विकृत स्वभाव ने उनकी पत्नी के लिए ससुर बने रहना मुश्किल बना दिया था। घटना से 3 साल पहले उसका तलाक हो गया। पीड़िता की मां बर्तन धोकर रहती है। वह आरोपी की देखभाल भी कर रही थी। इसी बीच 21 जून 2021 की आधी रात को आरोपी ने अपनी मां का ही बलात्कार किया। इसके बाद पुलिस ने आरोपी के खिलाफ उसकी मां की शिकायत पर मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया। मामले की जांच पुलिस उपनिरीक्षक अमित बकटवार ने की। अदालत में सरकारी पक्ष ने मां और अन्य गवाहों के बयानों और डीएनए रिपोर्ट के आधार पर आरोपी को दोषी साबित किया। आज जी केस आहे कोर्टामध्ये माननीय 17वे जिल्हा न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका अशा मुलाला ज्याने आपल्या स्वतःच्या सख्या आईवर बलात्कार केलेला आहे। या केसमध्ये सरकार पक्षाच्या वतीने आम्ही एकंदरीत 11 साक्षीदार तपासले आणि आई जी होती ती स्टार विटनेस होती। तसं पाहिलं तर अशा पद्धतीच्या केसेसमध्ये फाशीसारख्या शिक्षेचं प्रावधान असायला पाहिजे, कारण अशा पद्धतीच्या केसेस रेअरेस्ट ऑफ रेअर केसेसमध्ये मोडल्या जातात। कारण आई विरुद्ध अशी कुठली घटना एखादा मुलगा करू शकतो ही कल्पनेपलीकडली बाब आहे। अशी घटना पुन्हा दुर्दैवी घटना घडू नये एवढंच मला वाटतं। आणि ही जी शिक्षा मिळाली आहे यातून समाजामध्ये नक्कीच संदेश जाणार आहे की अशा पद्धतीची कृत्य करणाऱ्या आरोपींना जन्मठेप ही शिक्षा आता कायद्याच्या नवीन अमेंडमेंटनुसार देण्यात आलेली आहे। कमीत कमी 10 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप अशी तरतूद 376(2)(FOIPC) मध्ये दिलेली आहे। त्यानुसार कोर्टानी त्याला शिक्षा ठोठावली। शिक्षा कुठल्या प्रकारची ठोठावली? मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्याला भोगायची आहे। मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तो तुरुंगात भोगेल। आरोपीचे नाव आणि जे होते त्यांचे नाव, त्यांची आई, आईचं नाव मी या ठिकाणी सांगू इच्छित नाही, ते मी गुप्त ठेवू इच्छिते। आरोपीचं जे नाव आहे सचिन गौतम पाटील असं आरोपीचं नाव आहे। 32 वर्षाचा मुलगा होता ज्याने 52 वर्षाच्या आपल्या आईवर बलात्कार केलेला आहे। दिनांक 21/6/2021 ची घटना आहे आणि या केसमध्ये खास सांगायची बाब अशी की दिनांक 31/7/2021 ला पोलिसांनी यामध्ये चार्जशीट दाखल केली आणि आम्ही 25/1/2021 ला साक्ष चालू केली। साक्ष पुरावे एकंदरीत 11 साक्षीदार तपासल्यानंतर 8/2/2021 ला आम्ही 11 साक्षीदार तपासून झाले होते। मी असं सांगेल की या केसमध्ये आम्ही फास्ट ट्रॅक पद्धतीने ही केस चालवली असं जर म्हटलं तर वावगं होणार नाही। या वर्डिक्ट बाबत जे आरोपी होते त्यांच्या विरोधात हा निकाल लागला आहे, तर ते उच्च कोर्टमध्ये किंवा मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याचं ठरवलं आहे त्यांनी? ही संपूर्णतः बाब त्या आरोपीवर अवलंबून आहे। त्यांनी वरच्या न्यायालयात अपील करायची की नाही हा सर्वस्वी त्या आरोपीचा स्वतःचा पर्सनल विषय आहे आणि त्या संदर्भात मी तर आत्ता काही सांगू शकतो। आजची जी केस होती ते कुठल्या कोर्टात? माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 15 श्री देशमुख साहेब यांच्या कोर्टाने हा निर्णय बजावलाय। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।